तर भारतात क्रिकेट प्रचंड लोकप्रिय आहे. क्रिकेटचे अफाट वेड असलेलं कोट्यावधी चाहते देशात आहे, पण फुटबॉलची क्रेज आहे तितकीच आहे. हे रशियात सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपला भारतीयांकडून मिळत असलेल्या पसंतीवरून दिसत आहे. फिफा वर्ल्ड कप सामन्याच्या प्रीमियर तिकीट खरेदीवर भारतीयांनी आतापर्यंत 1.1 कोटी डॉलर म्हणजेच अंदाजे 74 कोटी रुपये खर्च केल्यात. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपची तुलना केल्यास हा खर्च 6 पटीनं अधिक आहे. 4 वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीयांनी तिकीट खरेदीवर 90 लाख डॉलर म्हणजेच अंदाजे 60 कोटी रुपये खर्च केले होते. प्रीमियर तिकिटांसोबत खानपानाची ही सुविधा केली जाते. फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या सामान्य तिकिटांची किंमत 110 ते 120 डॉलर इतकी असते. या वर्षीच्या फिफा वर्ल्ड कप सामन्यांच्या तिकिटांवरील खर्चाची तुलना 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेशी केल्यास भारतीयांनी 6 पट अधिक खर्च केलाय. क्रिकेट सामन्यांच्या प्रीमियर तिकिटांवर भारतीयांनी त्यावेळी 20 लाख डॉलर म्हणजेच अंदाजे 13 कोटी रुपये खर्च केले होते. त्यात हॉटेलचाही खर्चाचा समावेश होता. तिकीट धारकांना व्हिसा संबंधी देण्यात आलेली सूट, फुटबॉलची वाढती लोकप्रियता आणि रशियातील वातावरण यामुळे या स्पर्धेला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. कॉर्पोरेट आणि कुटुंबाशिवाय महिला सुद्धा मोठ्या संख्येनं प्रीमियर तिकीट खरेदी करतात. असं कटिंग एज इव्हेंट्स मार्केटिंग अँड सेल्सचे प्रमुख अचल खांडवाला यांनी सांगितलंय. तिकीट खरेदीत भारताचा समावेश जगातील पहिल्या 10 देशांमध्ये आहे. Quick, 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 blast it.